विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहीतच आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळतच असतो. म्हणजे तुमच्या घरी तुम्ही बघितलं असेल, कुत्रा असतो, मांजर असते, शेळ्या मेंढ्या असतात, कोंबड्या असतात, एवढंच काय तर आपण गाई आणि म्हशीसुद्धा पाळतो. या प्रत्येक प्राण्यापासून आपल्याला काही ना काहीतरी उपयोगाची वस्तू भेटते म्हणून आपण त्यांना पाळतो. बऱ्याच वेळा असं पण होतं की आपल्याला त्या प्राण्यांबद्दल प्रेम असतं म्हणून आपण ते प्राणी पाळतो. पण तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपण एखादा जंगली प्राणी आपल्या घरात आणून पाळू शकतो का? आणि जर असा जंगली प्राणी आपण घरात आणून पाळला तर आपल्याला त्यापासून काही धोके होतील की काही चांगलं होईल याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? आज आपण बघणार आहोत डॉक्टर पूर्णा पात्रे यांनी लिहिलेला सोनाली नावाच्या पुस्तकातील सोनाली हात धडा. यामध्ये त्यांनी एका सिंहाच्या पिल्लाला पाळलं होतं आणि त्याच्यासोबतचे त्यांचे अनुभव कसे होते, त्याच्यासोबत त्यांचं नातं कसं विकसित होत गेलं याबद्दलची गोष्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितली आहे. तर चला आपण पाहूयात सोनाली हा इयत्ता 10वीचा मराठीतील पाठ.